हॅलो, नमस्कार. स्वागत आहे सर्वांच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मी उर्मिला मानकर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मटका गळ्याचंच कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे, पण कॅनव्हस पेपर वापरून. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी मटका गळ्याचं तुम्हाला कटिंग स्टिचिंग ड्रॉइंग दाखवलेलं आहे, पण त्याच्यात मी कॅनव्हस पेपर न वापरता डायरेक्ट आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या सहाय्यानं कसा गळा कट करायचा आणि कसा तयार करायचा हे दाखवलं होतं. तर इथं हे बघा, 38 इंच छातीचा हा ब्लाऊज आहे आणि कॅनव्हास पेपर वापरून हा मी पूर्ण मटका गळा वगैरे तयार करून घेतलेला आहे. ब्लाऊज पूर्ण रेडी केलेला आहे. तर ह्याचा कॅनव्हास पेपर वापरून आपण गळा कसा कॅनव्हास पेपरवर करायचा, ड्रॉ करायचा, स्टिच करायचा, तर ह्याचं सगळं पूर्ण ट्युटोरियल दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब कसं करायचं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि सगळे व्हिडिओ बघा तुम्ही. आवडल्यास लाईक करा, मला कमेंट करून सांगा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, इथं मी पाठीमागच्या भागाचं पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर. तर त्यांची ब्लाऊजची उंची आहे 14, शोल्डर 5.25, गळा रुंदी 2.25, मुंडा 5.5 आणि गळ्याची उंची आहे 11.5 इंच. तर सर्वात आधी मी मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूला, सुलट बाजूला अस्तर ठेवून घेणार आणि कमरेच्या बाजूनं 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन एक शिलाई मारून घेणार आहे. आणि हे अस्तर आपण आतल्या साईडला पलटी करून घेऊन पूर्ण अस्तर आपण मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचं आहे. सुरुवातीला इथं मी गळा कट केलेला नाही आहे, कारण आपण जो गळा करणार आहोत तो संपूर्ण कॅनव्हास पेपरवर तयार करून घ्यायचा आहे आणि मग आपण मेन फॅब्रिकला जॉईन करायचं आहे. इथं मी अस्तर पलटी करून घेऊन त्याच्यावर एक दाब शिलाई देत आहे बघा. आणि हा अस्तर आता आतल्या बाजूनं मेन फॅब्रिकच्या उलट बाजूनं सगळा जोडून घ्यायचा. आपण जसं नेहमी आपण पाठीमागच्या भागाचं स्टिचिंग करतो, बॅग तयार करतो, त्याच पद्धतीनं हे सगळं तयार करून घ्यायचं आहे. फक्त आपण गळ्याचं कटिंग इथं नाही करायचं. हे बघा, अशा पद्धतीनं आता हे पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक मोठी शिलाई लावून घ्यायची आपण आणि पूर्ण अस्तर जॉईन करून घेऊन जे काय एक्स्ट्राचं तुमचं मेन फॅब्रिक राहिलं असेल ते कट करून घ्यायचं. आपण अस्तर जॉईन करताना हात फिरवून घ्यायचा आहे असं मध्ये मध्ये, म्हणजे प्लेन अस्तर व्यवस्थित अगदी जॉईन होतं. तर इथं स्टिच करून झालं आहे आपलं. साईडचं जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते मी कट करून घेतलेलं आहे. आता याचा बरोबर आपण सेंटर करायचा आहे मधून, आणि मधून एक सेंटरमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आपण. आता मी इथं एक कॅनव्हास पेपर घेतलेला आहे बघा. जेवढी आपली गळ्याची उंची आहे त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं उंचीला. इथं गळा रुंदी 2.25 घेतली आहे मी. गळा आपला 11.5 घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने मी 3 इंचावर मार्किंग करून बॉक्स करून घेतलेला आहे गळ्याचा. आता जी काय आपली गळ्याची उंची आहे त्याचा आपण सुरुवातीला सेंटर करून घ्यायचा. परत वरच्या बाजूला सेंटर एक केलेलं आहे मी आणि आतल्या बाजूनं 1/2 इंचाचं मार्किंग करून घेतलं आहे. सेम खालच्या बाजूचा पण सेंटर करून मी बाहेरच्या बाजूने 1 इंचावर मार्किंग करून घेतले. हे पॉईंट्स दिसतात तुम्हाला, हे सगळे पॉईंट्स आपण आता जोडून मटका गळ्याचा शेप द्यायचा आहे. इथं तुमच्या पद्धतीनं हिशोबानं तुम्हाला कमी जास्त शेप देऊ शकता तुम्ही. तुम्हाला जितका ब्रॉड हवा तितका तुम्ही ब्रॉड करू शकता. त्याच्या बाजूनच मी 1 इंचाचं परत मार्किंग करून घेतलं आहे आणि त्याच्यावरूनच मी कट केलेलं आहे बघा. आता हा जो गळ्याचा आपण शेप एका बाजूला दिलेला आहे तोच आपण दुसऱ्या बाजूलाही पूर्ण करून घ्यायचा आहे शेप. हे बघा, अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनी हा मी गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता इथं मी अस्तरचंच कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हा कॅनव्हास पूर्ण मी जॉईन करून घेणार आहे. आधी बाहेरच्या बाजूने एक स्टिच मारून घ्यायची आपण आणि मग जे आपलं अस्तरचं कापड आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे कॅनव्हास पेपरवर.
इथं जरा कट्स मारायचे जिथं जिथं राऊंड शेप असेल तिथं, म्हणजे कापड आपला आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होऊन आपल्याला इथं स्टिच मारायला सोपं जातं. हे बघा अशा पद्धतीनं अस्तर आणि कॅनव्हास जॉईन करून घ्यायचा आहे आपण. आणि हा जो मधला गळ्याचा आपण शेप दिलेला आहे कॅनव्हासवर, तो डायरेक्ट आपण ब्लाऊज पीसच्या मेन फॅब्रिकवर घेऊनच शिलाई भरायची आहे. इथं मी फक्त साईडनं आता हे कापड अस्तर जॉईन करून घेणार आहे कॅनव्हास पेपरला. झालंय हे बघा, एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं, म्हणजे आपल्याला शिलाईमध्ये आपल्या येत नाही अजिबात. आता ह्याचं आपण सेंटर करून घ्यायचं आहे बरोबर, आणि सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे आपल्याला मेन फॅब्रिकचा सेंटर आणि आपल्या गळ्याचा सेंटर व्यवस्थित आला पाहिजे. ही जी आपण सेंटरला लाईन ड्रॉ केली आहे, सेंटर कट मारला बरोबर, तिथं आपण आपला कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे. इथून सेंटरमधून एक रफ स्टिच घ्यायची मोठी, किंवा तुम्ही पिनअप करू शकता. आणि आता जो काय आपण गळ्याचा आकार ड्रॉ केलेला आहे सेम त्या लाईनवरूनच मी आता शिलाई मारणार आहे. कापड गोळा होत नाही याचं लक्ष द्यायचं, आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित मटका गळ्याचा आपण शेप द्यायचा आहे इथं, राऊंड शेप वगैरे घाई गडबड न करता. हे बघा जी काही लाईन ड्रॉ केली आपण त्याच्यावरूनच मी पूर्ण शिलाई घेतलेली आहे. आता एक 1/2 इंचाचं अंतर ठेवून आपण मधला भाग, मेन फॅब्रिक कॅनव्हासचा जो मधला पार्ट आहे तो आपण कट करून घ्यायचा. आणि आता आपण इथं छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, म्हणजे पूर्ण आपला कॅनव्हास पेपर तो आतल्या साईडला व्यवस्थित पलटी होतो, आणि मग वरून आपण एक दाब शिलाई द्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीनं आतल्या बाजूनं पलटून घ्यायचं आहे गळा. बघताय तुम्ही गळ्याचा शेप. आता आपण या गळ्याच्या अगदी कडेनी किनारी दाब शिलाई द्यायची आहे पूर्ण गळ्याच्या बाजूनी. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला मटका गळ्याचं शिलाई कटिंग ड्रॉईंग सगळं दाखवलं आहे गळा कसा करायचा, तर तिथं मी कॅनव्हास पेपर न वापरता केला होता. पण आता हे जे मेन फॅब्रिक आहे ब्लाऊज पीस, ते कापड पूर्ण असं लूज आहे खूप. डायरेक्ट जर आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकवर गळा करायला गेलो तर आपल्या गळ्याचा शेप बिघडणार, तर अशा वेळी आपण इथं कॅनव्हास पेपरचा वापर करायचा असतो. त्यामुळे आपल्या गळ्याला एक नंबर फिनिशिंग येतं चांगलं. हे बघा आता ही जी आपण शिलाई मारली त्याच्याच बाजूनी आणखीन एक 1/2 इंचाची मी शिलाई मारून घेणार आहे. पूर्ण गळ्याचं आता आपलं स्टिचिंग कंप्लीट झालेलं आहे गळा आपला. हे बघा आता आपले जे साईडचे टक्स मारायचे राहिलेले आहेत पाठीमागचे, ते स्टिच करून घेऊया आपण. 4 ते 4.5 इंचावर टक्स, किंवा जो काय तुमचा आता गळ्याचा आकार असेल त्याच्यानुसार तुम्ही आता हे टक्स घ्यायचे आहेत. गळा जर जास्त ब्रॉड असेल तर टक्स आपले थोडे बाजूला जातात. टक्स मारून झालेलं आहे आपलं, तर इथं आता आपण नॉट लावून घेऊया. नॉट आणि लटकन तयार करून घेऊया आपण, म्हणजे आपलं पूर्ण मटका गळ्याचं स्टिचिंग कंप्लीट झालेलं आहे. तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा, आवडल्यास लाईक करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, आणि चॅनेलला सबस्क्राईब करून चॅनेलला नक्की सपोर्ट करा. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी नेहमीच अपलोड करत असते, आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील, तुम्हाला जर आवडत असेल माझे व्हिडिओ बघाय, तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. हे बघा झालेलं आहे आपले नॉट लटकन तयार. 3-3 इंचावर मार्किंग करून घेऊन मी नॉट जॉईन करून घेणार आहे गळ्याला. मागं पुढं शिलाई करून आपण नॉट जॉईन करायचे.
आता आपला पूर्ण बॅगचा पार्ट गळ्याचा मटका गळ्याचा रेडी झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.